नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल वाय अकॅडमीच्या पोलीस भरती चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण पोलीस वाहनचालकाचे तांत्रिक प्रश्न घेणार आहोत. जे मागील वर्षी झालेले तांत्रिक प्रश्न होते ते आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण काही तांत्रिक प्रश्न पाहिले होते. आजच्या सेशनमध्ये आपण त्याचे पुढचे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहा, पहिला प्रश्न काय आहे तो. चालकाने असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी काळजी घेण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमानुसार केलेली आहे ते आपल्याला विचारण्यात आलेले आहे. प्रश्न परत वाचा. काय दिलेले आहे? चालकाने असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी काळजी घेण्यासंबंधीची जी तरतूद आहे ती कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे ते आपल्याला विचारण्यात आलेले आहे. तर ऑप्शन्स काय दिलेले आहे? मोटर वाहन कायदा कलम 130, मोटर वाहन कायदा कलम 131, मोटर वाहन कायदा कलम 134 ही यापैकी नाही. तर योग्य उत्तर काय असणार आहे? मोटर वाहन कायदा कलम 131 नुसार कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी काळजी घेण्यासंबंधीची तरतूद. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे. चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र, नोंदणीचे प्रमाणपत्र म्हणजेच काय? रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हजर करणे किंवा दाखवणे या संबंधीची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे. ऑप्शन्स काय दिलेले आहेत? मोटर वाहन कायदा कलम 130, मोटर वाहन कायदा कलम 131, मोटर वाहन कायदा कलम 134 ही यापैकी नाही. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? मोटर वाहन कायदा कलम 130. मोटर वाहन कायदा कलम 130 नुसार काय तरतूद करण्यात आलेली आहे तर चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखवणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. पायफळीवरून उतारी वाहून नेण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? प्रश्न काय विचारलेला आहे? पायफळीवरून उतारू वाहन न नेण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले आहे. तर पहा, ऑप्शन्स काय दिलेले आहेत? मोटर वाहन कायदा 122, मोटर वाहन कायदा कलम 125, मोटर वाहन कायदा कलम 123 ही यापैकी नाही. तर कोणत्या कलमानुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे? पहा, मोटर वाहन कायदा 123, मोटर वाहन कायदा कलम 123 नुसार कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर पायफळीवरून उतारू वाहन न नेण्यासंबंधीची तरतूद. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. मोटार वाहन धोकादायक होईल, मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात येते? ऑप्शन्स काय दिलेले आहेत? मोटर वाहन कायदा कलम 122, मोटर वाहन कायदा कलम 123, मोटर वाहन कायदा कलम 124 की यापैकी नाही. तर पहा, मोटर वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद, ज्यावेळेस मोटर वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत वाहन उभे न करण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर मोटर वाहन कायदा कलम 122 नुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. ड्रायव्हिंग लायसन्स केव्हा जवळ बाळगणे आवश्यक आहे? प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की वाहन चालकाला जे ड्रायव्हिंग लायसन्स असते ते केव्हा स्वतः जवळ बाळगणे आवश्यक आहे? तर पहा, वाहन चालकाला नेहमी सोबत 3 डॉक्युमेंट्स कॅरी करणे आवश्यक आहे. ते कोणते? तर ड्रायव्हिंग लायसन्स, प्रदूषण नियंत्रित दाखला आणि आपलं विमा प्रमाणपत्र देखील लागते. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? ड्रायव्हिंग लायसन्स केव्हा जवळ बाळगणे आवश्यक आहे? फक्त ड्रायव्हिंग लायसन्सबद्दलच स्पेसिफिकली आपल्याला विचारण्यात आलेले आहे. तर पहा, ऑप्शन्स काय दिले आहेत? फक्त राजमार्गावरून वाहन चालविताना जवळ बाळगण्याची गरज आहे वाहन चालविताना नेहमी की यापैकी नाही? तर योग्य उत्तर काय असणार आहे? नेहमीच वाहन चालविताना आपल्यासोबत वाहन चालकाने ड्रायव्हिंग लायसन्स बाळगणे गरजेचे आहे वाहन चालविताना नेहमी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना यावर्षीची पोलीस भरतीची पोस्ट मिळवायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी डबल अकॅडमीच्या माध्यमाने पोलीस भरती बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स पाहायला मिळणार आहेत. ही बॅच संपूर्णतः ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. या बॅचची वैशिष्ट्ये काय असणार आहे तर व्हिडिओ डाउनलोड सुविधा असणार आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. म्हणजेच काय? मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण देखील आम्ही उत्तरासहित स्पष्टीकरणासहित तुम्हाला करून देणार आहोत. त्याने काय होणार आहे तर तुमची रिव्हिजन चांगल्या प्रकारे होणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर करता येणार आहे. तर पुढे काय आहे? सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जे रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत ते तुम्हाला संपूर्ण विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पोलीस प्रशासन विषयासही त्यामध्ये सिलॅबस असणार आहे.
टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस होणार आहेत आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. म्हणजेच काय, जर एखाद्या वेळेस तुमचा लेक्चर मिस झाला, तुम्हाला एखादा लेक्चर अटेंड करता आला नाही, तर तो तुम्ही कितीही वेळा पॉज आणि प्ले करून पाहू शकता अनलिमिटेड वेळा. त्याला काहीच लिमिट नसणार आहे. ठीक आहे, कितीही वेळा तुम्ही पाहू शकता. तर बघा, या बॅचची फीस असणार आहे 500 रुपये. या बॅचमध्ये सध्या ॲडमिशन्स ओपन आहेत, सीट्स खूपच कमी अवेलेबल आहेत. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आणि पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण करा. जर तुम्हाला या बॅच संबंधी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅच संबंधी जर अधिक माहिती हवी असेल तर 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच संबंधी अधिक माहिती घेऊ शकता. तुम्हाला जर ॲडमिशन घेताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही आम्ही ते तुम्हाला रिझॉल्व करून देऊ. ठीक आहे, तसेच पहा, डबल ओ अकॅडमीने पोलीस ड्रायव्हर बॅच देखील लॉन्च केलेली आहे. जे स्पेशली पोलीस ड्रायव्हर पदासाठी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र बॅच डबल ओ अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. या बॅचची फीस असणार आहे 1500 रुपये. या बॅचची फीस किती असणार आहे? 1500 रुपये. आणि या बॅचचा कालावधी असणार आहे 6 महिन्याचा. 6 महिन्यापर्यंत तुम्ही ही बॅच ॲप्लिकेशनवर पाहू शकता. जर तुम्हाला ही बॅच पाहायची असेल, परचेस करायची असेल, तर नक्कीच तुम्हाला डबल ओ अकॅडमी पुणे ॲप्लिकेशन डाउनलोड करावेच लागेल, कारण ॲप्लिकेशनवरच ही बॅच तुम्हाला दिसणार आहे. ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर यामध्ये देखील तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर्स पाहायला मिळणार आहे. डिजिटल बोर्डवर तुम्हाला लेक्चर्स अटेंड करता येणार आहेत. पोलीस प्रशासन विषयासहित त्यामध्ये सिलेबस असणार आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आम्ही करून देणार आहोत. या सर्व काही गोष्टी तुम्हाला या एका बॅचमध्ये मिळणार आहेत. पहा, यामध्ये ना आम्ही टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स देखील मोफत देणार आहोत. पहा, अदर बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला स्वतंत्रपणे परचेस करावी लागतात, परंतु आम्ही काय केले आहे की या 1500 रुपयामध्येच तुम्हाला टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स देखील आम्ही मोफत देणार आहोत. टेस्ट सिरीज ऑर्डरने काय फायदा होतो, तर आपला जो अभ्यास झालेला आहे त्याची रिव्हिजन चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला ॲडव्हान्स त्याच्यामध्ये आढावा मिळतो की नाही का आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमी आहोत, कोणत्या विषयामध्ये आपण कमी पडत आहोत, त्यानुसार मग आपण आपला अभ्यास पुढे चालू ठेवू शकतो. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न पाहूया. मोटरसायकल चालवित असताना हाताची द्यावायची इशारे. हाताने द्यावायचे इशारे, मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावायचे इशारे नेहमी कसे दिले पाहिजे? इशारे हाताने नेहमी कशा प्रकारे दिले पाहिजे? फक्त डाव्या हाताने, फक्त उजव्या हाताने, सोयीप्रमाणे की यापैकी नाही. तर प्रश्नात काय विचारलेलं आहे? मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावायचे इशारे नेहमी उजव्या हाताने द्यावे. कशाने द्यावे? तर नेहमी उजव्या हातानेच तुम्ही हाताने इशारे दिले पाहिजे तुम्हाला जेव्हा टर्न घ्यायचे असेल. ठीक आहे, ऑप्शन 2 करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, बहुतेक अपघाताचे मुख्य कारण काय असते? बहुतेक वेळी अपघाताचे मुख्य कारण काय असते? तर खराब रस्ते, वाहन चालकाची चूक, वाहनातील तांत्रिक दोष, की यापैकी नाही. मुख्य कारण काय असते? जर ऍक्सिडेंट होतात रस्त्यावर, जे बहुतेक ऍक्सिडेंट्स होतात त्याचे मुख्य कारण काय असते? खराब रस्ते, वाहन चालकाची चूक, वाहनातील तांत्रिक दोष, की यापैकी नाही. तर यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असतो? तर वाहन चालकाचाच असतो. वाहन चालकाच्या चुकीमुळेच अपघात ठरतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय असलं आहे? बहुतेक अपघाताचे मुख्य कारण काय असते? तर वाहन चालकाची चूक असते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा तुम्ही शांतता क्षेत्रातून वाहन चालवित असाल तेव्हा, शांतता क्षेत्रातून जेव्हा आपण वाहन चालवितो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे? वाहन वाजविणार नाही, हॉर्न वाजवाल. पहा, आपल्याला हॉर्न वाजविणार नाही, हॉर्न वाजवाल, की परिस्थितीनुसार ठरवाल की वाजवायचे आहे की नाही, की यापैकी नाही. तर पहा, ज्या ठिकाणी शांतता क्षेत्रातून आपण, ज्यावेळेस शांतता क्षेत्रातून आपण वाहन चालवितो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे? तर हॉर्न वाजविणार नाही, हॉर्न बिलकुलच वाजवायचं नाही. ही काळजी आपल्याला प्रत्येक वेळेस, वाहन चालकाला प्रत्येक वेळेस घेतलीच पाहिजे. गणवेशधारी अधिकाऱ्यांनी कोणतीही सूचना किंवा निर्देश दिल्यास, गणवेशधारी जे अधिकारी असतात, गणवेशधारी जे अधिकारी असतात त्यांनी कोणतीही सूचना किंवा निर्देश दिल्यास आपण काय केले पाहिजे? त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, की घाईत असल्यास पालन करणार नाही, की आज्ञाचे पालन कराल, की यापैकी नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर त्यांच्या आज्ञाचे आपल्याला पालन केले पाहिजे. ऑप्शन 3 आपले करेक्ट आन्सर आहे. गणवेशधारी अधिकारी जेव्हा कोणतीही सूचना किंवा निर्देश देतो मग त्यावेळेस आपल्याला काय केले पाहिजे? तर आज्ञाचे पालन करणे आवश्यकच आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
अन्य वाहनाच्या मागून जात असताना वाहन चालकाने अन्य वाहनाच्या मागे म्हणजे एखादी गाडी पुढे जात आहे आणि त्याच्या मागे आपण वाहन चालवत आहोत, आपली गाडी मागे चालवत आहोत, अशा वेळेस काय केले पाहिजे? समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवावे, तात्काळ ओव्हरटेक करून पुढे निघून जावे की सुरक्षितपणे पुढील वाहनापासून जवळ राहावे की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? जेव्हा आपण अन्य वाहनाच्या मागून जात असतो तेव्हा आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवावे, सुरक्षित अंतर ठेवूनच आपण आपले वाहन चालवायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. मार्गिका आखलेल्या रस्त्यावरून तुम्ही वाहन नेताना, मार्गिका आखलेल्या रस्त्यावरून जेव्हा आपण आपली गाडी नेतो, आपले वाहन नेतो, तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे हे प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेले आहे. काय दिलेत ऑप्शन? वाहन मार्गिकेमधून चालवू मग मार्ग बदलताना योग्य इशारा देऊ, वेगाने वाहन चालवू की अतिशय कमी वेगाने चालू, आपले वाहन अतिशय वेगाने चालू की यापैकी नाही? प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते लक्षपूर्वक वाचा. मार्गिका आखलेल्या रस्त्यावरून जेव्हा आपण आपले वाहन चालवितो तेव्हा काय केले पाहिजे? तर वाहन मार्गिकेमधून चालू, आधी आपल्याला वाहन मार्गिकेमधून वाहन तर चालवायचेच आहे, परंतु त्यानंतर काय करायचे आहे? तर जेव्हा आपण आपला मार्ग बदलू, आपला रस्ता बदलू, तर तेव्हा काय करायचे आहे? योग्य तो इशारा देखील द्यायचा आहे, योग्य तो इशारा देखील द्यायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन वन याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. तुमचे वाहन तुम्ही कसे पार्क कराल? आपण जेव्हा आपली गाडी पार्क करतो मग कशा प्रकारे केली पाहिजे असं या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. गाडीची जेव्हा पार्किंग करतो, ऑप्शन्स काय दिले? सिंगल बोर्ड किंवा रस्त्यावरील मेकिंग प्रमाणे तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी, पोलिसांना विचारून यापैकी नाही. पहा, पार्किंगच्या ठिकाणी नेहमी लिहिलेले असते की टू व्हीलरसाठी पार्किंग आहे, फोर व्हीलरसाठी आहे किंवा आदर वाहनांसाठी पार्किंग आहे. तर तुम्ही अशा वेळी काय केले पाहिजे की सिंगल बोर्ड किंवा रस्त्यावरील मेकिंग प्रमाणेच आपल्या वाहनाची पार्किंग करायची आहे, ही काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पार्किंग करताना नेहमी काय करावं लागेल? तर सिंगल बोर्ड किंवा रस्त्यावरील मेकिंग प्रमाणेच आपल्या गाडीची पार्किंग करायची आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. वाहन चालवताना तुम्हाला मार्गिका बदलायची आहे, वाहन चालविताना, गाडी चालवताना तुम्हाला तुमचा रस्ता बदलायचा आहे, तुमचा रूट बदलायचा आहे, मग तुम्ही काय काळजी घ्यायची आहे त्या ठिकाणी? वेगाने मार्गिका बदलायची आहे, स्पीडने तुम्हाला रस्ता बदलायचा आहे का, गाडी तुम्हाला स्पीडने चालवायची आहे का, की योग्य ते संकेत देऊन सुरक्षितपणे तुमचा रूट बदलायचा आहे, तुमचा मार्ग बदलायचा आहे, की मार्गिकाच बदलणार नाही, की यापैकी नाही? प्रश्नात काय विचारलेलं आहे बघा? वाहन चालवताना तुम्हाला वळण घ्यायचं आहे किंवा तुमचा रस्ता बदलायचा आहे, मग अशा वेळेस काय काळजी घ्यायची? तर योग्य ते संकेत देऊन, म्हणजे आधी इशारा द्यावा लागेल मागच्या गाड्यांना, आजूबाजूच्या गाड्यांना, आपल्याला आधी इशारा द्यावा लागेल की आपण वळण घेतो आहोत. किती अंतरापर्यंत इशारा द्यायला हवा? तर 30 मीटर अंतरापर्यंत आपल्याला मागच्या गाडीला आधी इशारा द्यावा लागतो की आपण वळण घेत आहोत. मग त्या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य ते संकेत देऊनच सुरक्षित मार्गिका आपण बदलायची आहे. ठीक आहे, जेव्हा आपण मार्ग बदलतो इशारा किती मीटर अंतरापर्यंत दिला पाहिजे? तर 30 मीटर अंतरापर्यंत आपण इशारा देणे गरजेचे आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काय समजलंय? पुढचा प्रश्न घेऊया. ट्रॅफिक लाईटने नियंत्रित केलेल्या छेदस्थानी यू वळण घेताना काय काळजी घेतली पाहिजे? यू वळण म्हणजेच काय? यू टर्न. ट्रॅफिक लाईटने नियंत्रित केलेल्या छेदस्थानी जेव्हा आपण यू टर्न घेतो, आपल्या गाडीचा जेव्हा यू टर्न घेतो, मग आपण त्या ठिकाणी त्या वेळेस कोणती काळजी घेतली पाहिजे? ऑप्शन्स काय दिलेत? वाहतूक सिग्नल बसलेल्या अन्य छेदस्थानाकडे वाहन न्याल, दिवा हिरवा होईपर्यंत यू वळण घेताना प्रतीक्षा करू, की छेदस्थानी पोलीस नसेल तर वळण घेऊ, पोलीस नसल्यावर वळण घ्यायचं आहे का, की यापैकी नाही? तर पहा, जेव्हा आपण यू टर्न घेतो, जेव्हा आपण ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेलो असतो, जेव्हा आपल्याला यू टर्न घ्यायचे असते, तेव्हा आपण काय केले पाहिजे? तर दिवा हिरवा होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. ठीक आहे, दिवा हिरवा होईपर्यंत वाट बघायची आहे, मग यू वळण घेताना प्रतीक्षा करायची आहे. ठीक आहे, दिवा होईपर्यंत आधी वाट बघा, यू वळण घेताना प्रतीक्षा करा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. सिग्नल विरहित छेदस्थानावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून लोक रस्ता ओलांडत आहे. ज्या ठिकाणी सिग्नल नाहीये आणि अशा ठिकाणी आपण आपले वाहन नेत आहोत, आपले वाहन चालवत आहोत, ज्या ठिकाणी सिग्नलच नाहीये आणि अशा ठिकाणावरून आपण आपले वाहन चालवत आहोत,
मग अशा वेळी काय काळजी घेतली पाहिजे, ऑप्शन्स काय दिलेले आहेत, वेग कमी न करता छेदस्थानाकडे जाल, वाहनाचा वेग मंदावून काळजीपूर्वक जाल, थांबून लोकांना रस्ता ओलांडू द्याल की यापैकी नाही. प्रश्न पहा, व्यवस्थित्वाचा काय दिलेले आहे, सिग्नल विरहित छेदस्थानावरून जाताना तुमच्या वाहनासमोरून लोक रस्ता ओलांडत असतील, जर समजा तुमच्या समोरून काही लोक जात असतील तर त्यांना आपण वाढ दिली पाहिजे की आपणच स्वतःहून पुढे जायला पाहिजे? तर काय असणार योग्य उत्तर? थांबून लोकांना रस्ता ओलांडू देऊ, आपणच स्वतः पुढे जाऊन घाई करून जायचं नाहीये. तर काय करायचं आहे, जे पादचारी असतात, जी लोक रस्त्यावरून जात असतात, त्यांना आपल्याला रस्ता क्रॉस करून द्यायचा आहे, त्यांच्यासाठी थांबायचं आहे, घाई करायची नाहीये. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, थांबून लोकांना रस्ता ओलांडू देऊ. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठीचे नोट्स हवे असतील त्या विद्यार्थ्यांसाठी डबल ओ अकॅडमीने नोट्स देखील या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेले आहेत. नोट्स देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी, स्पेशली पोलीस भरतीसाठीचे तुम्हाला जर नोट्स हवे असतील तर हे नोट्स देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. आणि या नोट्सची फीस असणार आहे 400 रुपये. 400 रुपयेमध्ये हे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, अगदी घरपोच घरपोच तुम्हाला हे नोट्स मिळणार आहेत. या ठिकाणी पहा, क्यू आर कोड देखील दिलेला आहे, हा स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली डबल ओ अकॅडमी पुणे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तसेच स्पेशली जे पोलीस ड्रायव्हर आहेत, पोलीस ड्रायव्हर पदासाठी परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता देखील आपण वन लायनर नोट्स देखील आपण बनवून ठेवलेले आहे. जर तुम्ही या नोट्सचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला त्या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करता येणार आहे. तर तुमच्या चांगल्या स्कोरसाठी, चांगल्या त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शनासाठी आम्ही हे नोट्स बनवलेले आहेत. या नोट्सचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे, या नोट्सची फीस काय असणार आहे, 400 रुपये. 400 रुपयामध्ये तुम्हाला या नोट्समध्ये प्रत्येक विषयाचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळणार आहे. ज्यांना कोणाला हे नोट्स हवे असतील तर 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर काय आहे, 8010457760 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या नोट्स संबंधी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा एखाद्याला जर समज नोट्स हवे असतील तर ते परचेस करू शकता, घरपोच मागवू शकता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा अग्निशमन वाहन म्हणजेच आग विझवण्याची जी गाडी असते किंवा रुग्णवाहिका म्हणजेच काय ॲम्ब्युलन्स. जेव्हा आग विझवण्याची गाडी किंवा रुग्णवाहिका म्हणजेच ॲम्ब्युलन्स तुमच्या नजीक येत असेल, जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल, जेव्हा तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्या नजीकून, तुमच्या जवळून रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी जात असेल तर तुम्ही काय काळजी घ्याल? त्यास मार्ग मोकळा करून देऊ, मार्ग मोकळा करून देऊ नका. मार्ग मोकळा करून देणार नाही की त्याकडे दुर्लक्ष कराल किंवा यापैकी नाही. तर तुम्ही अशा स्थितीत काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल, वाहन चालवित असताना रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी तुमच्या समोरून आजूबाजूतून जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, काय काळजी घ्यायची आहे, तर त्यांना मार्ग मोकळा करून द्यायचा आहे. आधी त्यांना प्रेफरन्स द्यायचा आहे, आधी त्यांना वाट द्यायची आहे, मगच आपण आपली वाट पुढे नेऊ शकतो, आपली गाडी पुढे नेऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. डावीकडे वळण्यापूर्वी तुम्ही वाहन रस्त्याच्या कोणत्या दिशेने वळविले पाहिजे? ठीक आहे, प्रश्न काय आहे, जेव्हा आपण डावीकडे टर्न घेतो, आपल्या गाडीचे टर्न डावीकडे घेतो, अशा वेळेस काय केले पाहिजे? ऑप्शन्स काय दिलेले आहे, डाव्या मार्गिकेमध्ये ठेवाल, आपले वाहन जे आहे डाव्या मार्गिकेमध्ये ठेवाल की अगदी उजव्या बाजूने चालवाल, की त्याच्या रस्त्याच्या मधून चालवाल, की यापैकी नाही. जेव्हा आपण डावीकडे वळण घेतो तेव्हा आपल्या गाडीची दिशा कोणत्या दिशेला असली पाहिजे? तर डाव्या मार्गिकेमध्ये आपल्या वाहनाची दिशा असली पाहिजे. जेव्हा आपण डावीकडे वळण घेतो तेव्हा डाव्या मार्गिकेमध्येच आपल्या गाडीची दिशा असली पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा, हे चिन्ह काय दर्शवते? त्रिकोणामध्ये प्लसचं साईन दिलेलं आहे, मग हे चिन्ह काय दर्शविते ते आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन्स काय दिलेले आहेत, पुढे छेदणारा मुख्य रस्ता ही आंतरछेद आहे की प्रथम उपचार केंद्र आहे की यापैकी नाही. योग्य उत्तर काय असणार आहे, पहा ही काय आहे, तर ही आंतरछेद आहे. हे चिन्ह काय दर्शवते, ही आंतरछेद आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, जेव्हा त्रिकोणामध्ये प्लस असे साईन दिलेलं असतं मग याचा अर्थ काय होतो, ही आंतरछेद आहे. ऑप्शन 2 आपले करेक्ट आन्सर आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. हे चिन्ह काय दर्शवते? त्रिकोणामध्ये पहा टी दिलेलं आहे, त्रिकोणामध्ये टी दिलेलं आहे. मग हा चिन्ह काय दर्शवते? हे चिन्ह काय दर्शवते? ऑप्शन्स काय दिलेले आहेत? टी ही अंतरछेद, वाय अंतरछेद, नागमोडी अंतरछेद ही यापैकी नाही. तर याचं उत्तर काय असणार आहे? टी ही अंतरछेद आहे. ऑप्शन वन आपले करेक्ट आन्सर आहे. टी ही काय आहे? अंतरछेद आहे. जेव्हा पहा त्रिकोणामध्ये प्लस साईन दिलेलं असेल, अशा प्रकारे चिन्ह दिलेले असेल, तेव्हा काय समजायचं? या चिन्हाचा अर्थ काय होतो? ही अंतरछेद आहे. आणि जेव्हा त्रिकोणामध्ये टी दिलेला असेल तर आपण काय समजायचे? टी ही अंतरछेद आहे. ठीक आहे, समजले? चला पुढचा प्रश्न घेऊया. इंजिन ब्रेकिंगचा अर्थ काय होतो? इंजिन ब्रेकिंगचा अर्थ काय होतो? गिअरमध्ये वाहन असताना इंजिन बंद करणे. ऑप्शन्स काय दिलेले आहेत? गिअरमध्ये वाहन असताना इंजिन बंद करणे, एका पाठोपाठ खालच्या गिअरमध्ये वाहन आणून गती नियंत्रित करणे, की इंजिन रस्त्यात दुरुस्त होणे, की यापैकी नाही. आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? तर इंजिन ब्रेकिंग चा अर्थ काय होतो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? एका पाठोपाठ एक खालच्या गिअरमध्ये वाहन आणून गती नियंत्रित करणे. काय असणार आहे उत्तर? एका पाठोपाठ एक खालच्या गिअरमध्ये, म्हणजे आपल्या गाडीचा जो गिअर आहे त्याचा वेग कमी करून आपल्याला नियंत्रित करायचे आहे. आपले वाहन नियंत्रित करून आपल्याला गाडी चालवायची आहे, त्याला म्हणतात इंजिन ब्रेकिंग. ऑप्शन टू आपले करेक्ट आन्सर आहे. वाहनाची गती कमी करताना काय काळजी घेतली पाहिजे? जेव्हा आपण वाहनाचं स्पीड कमी करतो किंवा वाहनाची जेव्हा स्पीड कंट्रोल करतो त्यावेळेस आपण काय केले पाहिजे? आधी क्लच दाबून मग ब्रेक दाबावा, आधी ब्रेक दाबून मग क्लच दाबावा, की ब्रेक व क्लच एकाच वेळी दाबावेत, की यापैकी नाही. जेव्हा आपण आपल्या गाडीचं स्पीड कमी करतो, वाहनाची गती कमी करतो, अशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे? कशा प्रकारे कमी करता येईल? तर आधी आपल्याला ब्रेक दाबून मग क्लच दाबायचं आहे. आधी ब्रेक मग क्लच, अशा प्रकारे आपल्याला वाहनाची स्पीड कमी करायची आहे. काय करायचं आहे? आधी ब्रेक दाबायचा मगच क्लच दाबायचा. दोन्ही एकत्रितरित्या आपण क्लच आणि ब्रेक दाबून आपली गाडी नियंत्रित करू शकत नाही. आधी ब्रेक दाबूनच मग आपल्याला क्लच दाबून आपली वाहनाची गती नियंत्रित करता येते. चला पुढचा प्रश्न पाहूया. तीव्र उताराचा घाट उतरताना, तीव्र उताराचा जेव्हा आपण घाट उतरतो, म्हणजे स्लोपी एरियामधून जेव्हा आपली गाडी आपण नेतो, स्लोपी एरियामधून आपण आपली गाडी जेव्हा वाहन जेव्हा नेतो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे? वरच्या गिअरमध्ये आपले असले पाहिजे वाहन, की गिअर न्यूट्रल ठेवून इंजन बंद करावे, की तीव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागते त्याच्या गिअरमध्ये असावे, की यापैकी नाही. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? तीव्र उताराचा घाट आहे आणि तुमचे वाहन कसं असलं पाहिजे? तर योग्य उत्तर काय असणार याचं? तीव्रतेचा चढ चढण्यासाठी. जेव्हा आपल्याला तीव्रतेचा चढ चढायचा असतो, चढ चढण्यासाठी आपल्याला जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये तुम्हाला तुमचे वाहन असणे गरजेचे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. हे चिन्ह असे दर्शविते, पहा सर्कल दिला आहे त्यामध्ये टांग्याचं चिन्ह दिलेलं आहे, घोड्याचा टांगा दिलेला आहे, या हे चिन्ह काय दर्शविते? तर पहा ऑप्शन्स काय आहे? हातगाडीस मनाई आहे, बैलगाडीस मनाई आहे, टांग्यांना मनाई आहे, की यापैकी नाही. पहा आपल्याला या चित्रावरूनच, या चिन्हावरूनच काय कळते? की टांग्याचं चित्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं क्रॉस दिलेलं आहे. मग यावरून काय समजते? हे कशाचं चिन्ह आहे? तर टांग्यांना मनाई आहे. हे चिन्ह काय दर्शविते? टांग्यांना मनाई आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3, टांग्यांना मनाई. हे चिन्ह काय दर्शविते? पहा काय दिलेलं आहे? हे चिन्ह काय दर्शविते? दोन्ही बाजूंनी वाहतूक, लांबी मर्यादा, रुंदी मर्यादा, की यापैकी नाही. तर या ठिकाणी पहा 10 मीटर अंतरापर्यंतची लांबी मर्यादा दिलेली आहे. 10 मीटर अंतरापर्यंत तुम्ही तुमचे वाहन चालवू शकता, म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे? लांबी मर्यादा. हे चिन्ह काय दर्शविते? लांबी मर्यादा दर्शविते. प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर नीट निरखून वाचायचे आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कसे दिले आहे पहा, सर्कल मध्ये काय लिहिलेले आहे? 10 मीटर, 10 मीटर लांबी पर्यंतचा रस्ता या ठिकाणी याचा अर्थ होतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. हे चिन्ह असे दर्शविते, हे चिन्ह काय दर्शवते? पहा आपल्याला बघूनच कळते की ही सायकल आहे. ठीक आहे,
मग या सायकलीवरून आपल्याला काय कळते की हे चिन्ह काय दर्शविते? सायकल पार्किंगला मनाई आहे, सक्तीचा सायकल मार्ग आहे, सायकली मनाई आहे की यापैकी नाही? तर मागच्या प्रश्नामध्ये पहा, याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये टांग्याला मनाई होती. टांग्याच्या चित्रावरून काय कळते? जेव्हा असं सर्कल दिले असते आणि असं क्रॉस दिलेलं असते तेव्हा काय समजायचं? मनाई आहे. हे काय आहे? मनाईचं चिन्ह आहे. चित्र पहा कशाचं दिलेलं आहे, टांग्याचं दिलेलं आहे. मग या टांग्याला मनाई आहे. आणि या प्रश्नामध्ये पहा, क्रॉस सर्कल दिला आहे, क्रॉस केलेला आहे. हे मनाईचं चिन्ह आहे आपल्याला कळतेच आहे. पण कशाला मनाई आहे? तर सायकलीला मनाई आहे. कशाला मनाई आहे? सायकलीला मनाई आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3, सायकलीला मनाई आहे. सायकल मनाई आहे. ठीक आहे. तर पहा आपल्या इथे आपण टेस्ट सिरीज देखील तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहोत. ज्यांना कोणालाही टेस्ट सिरीज हवी असेल तर त्या टेस्ट सिरीजची फीस असणार आहे 200 रुपये. काय असणार आहे? 200 रुपये. आपल्या बॅचेसमध्ये पहा टेस्ट सिरीज ही फ्रीमध्ये अवेलेबल आहेतच. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कोर्स न घेता फक्त टेस्ट सिरीज लावायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पहा जी टेस्ट सिरीज असणार आहे ती फक्त 200 रुपयात असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 15 टेस्ट मिळणार आहेत. पॅटर्ननुसार यामध्ये 10 टेस्ट असणार आहे. टोटल यामध्ये 15 टेस्ट असणार आहे. ठीक आहे. आणि या टेस्ट सिरीजची व्हॅलिडिटी किती असणार आहे? 1 इयरची असणार आहे. आणि तुम्ही अनलिमिटेड वेळा यामध्ये अटेम्प्ट करू शकता. कितीही वेळा तुम्ही ही सोडवू शकता. यामध्ये काही लिमिटेशन नसणार आहेत. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी नक्कीच आपल्या OO Academy 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. किंवा OO Academy Pune ॲप्लिकेशन देखील आहे, ते डाउनलोड करून तुम्ही डायरेक्टली ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. ठीक आहे. तर पहा पोलीस भरतीची जी बॅच आहे ही सध्या चालू आहे. लवकरात लवकर बॅचमध्ये ॲडमिशन घ्या. जर तुम्हाला या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा डायरेक्टली तुम्ही OO Academy Pune ॲप्लिकेशन डाउनलोड करा. OO Academy Pune ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला ही बॅच तिथे दिसून जाईल. आणि या बॅचची फीस काय असणार आहे? फक्त 500 रुपये. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच असणार आहे. म्हणजेच पूर्णतः ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे, ऑफलाईन नसणार आहे. ऑनलाईन बॅच असणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड सुविधा, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स, पोलीस प्रशासन विषयाचाही सिलॅबस देखील असणार आहे. टेस्ट सिरीज ई बुक नोट्स ऑफर असणार आहे. पहा ज्या विद्यार्थ्यांना स्वतंत्ररित्या टेस्ट सिरीज पाहिजे आहे, जर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज पाहिजे आहे, बॅच नसेल पाहिजे, तर तुम्ही ही टेस्ट सिरीज परचेस करून सराव करू शकता. परंतु ज्या विद्यार्थ्यांना बॅच देखील पाहिजे आहे आणि टेस्ट सिरीज देखील पाहिजे आहे, अगदी मोफत फक्त 500 रुपयामध्ये. पहा या 500 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स देखील मोफत मिळणार आहेत. मग लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, संधीचा फायदा घ्या. पहा या बॅचमध्ये तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी असणार आहे. किती महिन्याचा? 3 महिन्याचा. 3 महिन्यापर्यंत ॲप्लिकेशनवरती तुम्ही ही बॅच पाहणार आहात. ठीक आहे. आणि तुम्हाला डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस पाहता येणार आहेत. जर एखाद्या वेळेस लेक्चर मिस झाला तर तो तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता, त्याला काही लिमिट नसणार आहे. ठीक आहे. तर पहा या बॅचमध्ये सध्या ॲडमिशन आहे, ओपन आहेत. लवकरात लवकर बॅचेसमध्ये ॲडमिशन घ्या. या 500 रुपयामध्ये पहा आम्ही तुम्हाला फक्त एकच विषय शिकवणार नाही आहोत, तर ऑल 4 सब्जेक्ट्स घेणार आहोत. कोणते कोणते सब्जेक्ट्स घेणार आहोत? तर मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर GK देखील आम्ही घेणार आहोत. आणि त्याच्यासोबत GK सोबत काय येणार आहे? करंट अफेअर्स हा देखील टॉपिक असणार आहे. मग हे 4 सब्जेक्ट, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि GK, या सर्व विषयांची तयारी आम्ही फक्त 500 रुपयाच्या बॅचमध्ये तुमची करून घेणार आहोत. तर लवकरात लवकर बॅचमध्ये ॲडमिशन घ्या, अभ्यासाच्या तयारीला लागा. जे विद्यार्थी अजूनही अभ्यासाच्या तयारीला लागले नसतील त्यांनी वाट बघू नका. परीक्षेची परीक्षा ही कधी पण येऊन आपल्या डोक्यावर येऊ शकते. ठीक आहे. लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा. बॅचेसमध्ये ॲडमिशन घ्या. वेळ गमावू नका, संधीचा फायदा घ्या. ठीक आहे. भेटू अशाच एका नवीन PYQ सिरीजसोबत. जर तुम्हाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.